दोस्तों नमस्कार, खास मुलाकात इस कार्यक्रम में आप सभी का बहुत बहुत स्वागत है। मैं हूं रूपा पंडित। जैसा कि आप सभी को पता है कि इलेक्शन का समय नजदीक आ चुका है और ऐसे में विधानसभा का बिगुल न सिर्फ हमारे महाराष्ट्र में बल्कि हर ओर बज चुका है। और ऐसे में आज हम आए हैं उमरेड विधानसभा क्षेत्र में, जहां पर वंचित बहुजन आघाड़ी की सपना राजेंद्र मेश्राम मैम से हमने बात की है। और आज हम बात करने जा रहे हैं राजेंद्र मेश्राम सर से, जिनके बारे में मैं आपको बता दूं कि वे आज भले उनकी पत्नी धर्मपत्नी जो है वो इलेक्शन में खड़ी है, लेकिन वो खुद एक समाज सेवक है। समाज सेवा की भावना को लेकर वे राजनीति की ओर कदम बढ़ा रहे हैं। सर, सबसे पहले तो आपका बहुत बहुत स्वागत है। सर, है समाज सेवक मी इथल्या उमरेड विधानसभेमध्ये 15 ते 17 वर्षापासून समाजसेवेचं काम करत आहे। मी 2009 नगरपरिषदेची निवडणूक लढली, 2014 भारिप बहुजन महासंघाकडून आमदारकीची निवडणूक लढली। पण जो माझा इच्छा विधानसभा आहे, इथे जे काही प्रस्थापित आहेत, 2 टर्म BJP आमदारांनी काढले आणि 1 टर्म काँग्रेसच्या आमदारांनी काढले। तो काँग्रेस सोडून सेनेमध्ये गेला, सेनेमधून जाऊन आता काहीतरी BJP चालू आहे त्यांचं आलं। पण मला इथं हे म्हणायचं आहे की ह्या उमरेड विधानसभा जो आहे हा मागा असलेला आहे। इथचे जे प्रश्न आहेत, इथे आदिवासी लोक आहेत, पुनर्वसनग्रस्त लोक आहेत, काही खदांचे म्हणजे चांगलं आहे, इथं सोर्स चांगला, आमच्या उमरेडमध्ये सोर्स चांगला आहे। पण इथचा सोर्स जो आहे फक्त हे लोक आपल्या स्वार्थासाठी फक्त यूज करून राहिलेले आहेत, जनतेला याचा काही फायदा होणार नाही। आज जर पाहिलं गोसेखुर्दचा जो विषय आहे, तिथे त्या लोकांनी पुनर्वसन केलं, 38 झाले त्यांना, 38 होऊन त्या लोकांना आताही रोजगार नाही मिळाला आहे, कामधंदे नाही आहेत त्यांना, तो एक विषय आहे। आणि आता आमचं एक करंडला जो अभयारण्य आहे, त्या अभयारण्यामध्ये जे काही घर गेलं, एक गावच गेला, त्या गावाच्या लोकांनी 25-25, 30-30 लाख रुपयाचं एक पॅकेज दिला घरासाठी, आणि शेती त्यांची 40-40, 50-50 लाख रुपये एकराच्या हिशोबाने घेतली। आणि पुनर्वस्त जे झालं आहे गोसेखुर्दचं, त्यांची शेती त्यांनी 12 ते 15 हजार रुपये एकराच्या हिशोबाने घेतली। आता विचार करा, आज 25-30 लाख रुपये एकर कुठं आहे आणि 10 ते 15 हजार रुपये एकर कुठं आहे, याचं कंपेरिंग करा तुम्ही। ह्या लोकांसाठी जगण्याचा विषय नाही, आता ते बहुत परेशानीमध्ये आहेत। आणि राहिली गोष्ट आता आपला इथची, जर विषय घेतला BJP आणि काँग्रेस, जर BJP इथं सापनात असन तर काँग्रेस हे नागनात आहे, हे दोनही एकच आहेत। आणि फक्त जे जनता आहे, या जनतेला ते चुत्या बनवून राहिले आहेत। आज पक्ष निवडणुका आल्या की या पक्षातला माणूस या पक्षात दिसतो आणि या पक्षातला माणूस या पक्षात दिसतो, निवडणूक झाली की पुन्हा एकाच टेबलवर दोन्ही एकाच थालीमध्ये जेवण करतात। फक्त लोकांना ते दाखवतात का आम्ही वेगळे झालो, आम्ही अलग आहो, भाषणामध्ये खूप अशा भडव्यावरी, नालायकावरी, गद्दारावरी असे शिवा देतात, आणि निवडणूक झाली का पुन्हा भाऊभाऊ आपण सगळं मिळून जनतेचं दाबून खाऊ, असं हे आणि लोकांचं धोरण आहे। यावेळच्या विधानसभेमध्ये खूप अशी जबरदस्त फाईट होणार आहे। वंचित बहुजन आघाडी, काँग्रेस आणि BJP हे तीन लढत, तिघांमध्ये आमची लढत होणार आहे। आणि तिघाजवळ जे आमचे जे उमेदवार, आमचा जो उमेदवार आहे हा संपूर्ण याच्यात सक्षम आहे, शिक्षणामध्ये आहे, समाजसेवेमध्ये आहे, आणि ते जनतेच्या समस्या समजून घेतात। आणि इथं जे आता एक काँग्रेसचा उमेदवार आता आहे की नाही माहीत नाही, तो फक्त काँग्रेससाठी फक्त त्याचा पदाधिकारी आहे, तो समाजासाठी लोकांसाठी त्याचं काही घेणं देणं नाही आहे। आजपर्यंत त्यांनी लोकांसाठी किंवा समाजासाठी काही घेणं देणं नाही केलं आहे। आणि इथं जो कोणी आता BJP अजूनपर्यंत डिक्लेअर झाला नाही, त्यांना प्रश्न पडला आहे। आतापर्यंत काँग्रेसच्या बी गोट्यामध्ये तोच विषय चालू होता आतापर्यंत, की भारिप बहुजन महासंघ वंचित बहुजन आघाडीने उमेदवार दिला आहे, त्या उमेदवारासाठी आपला प्रतिस्पर्धी कसा द्यावा, आतापर्यंत त्यांचं डोकं काम करत नव्हतं। पण आता नाईलाजानं त्यांना माहित आहे का आपला उमेदवार यावेळी हारणार आहे, पण नाईलाजानी त्यांनी आज काँग्रेसने उमेदवार आपली घोषित केली आहे। BJP अजून करायची आहेत, ते त्यांनाही प्रश्न आहे की वंचित बहुजन आघाडीचा उमेदवार आहे, यांना हरवण्यासाठी आपण कोणता उमेदवार देऊ शकतो, ते आताही सध्या सभेमध्ये आहेत। पण या विधानसभेमध्ये वंचित बहुजन आघाडी खाता खोलणार आहे, इंजिनियर सपना राजेंद्र मेश्राम ह्या बहुमताने विजयी होणार आहेत, एवढं बोलतो मी। जय।